विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ एक टाईप कव्हर करेन दोन मार्क आपले हातातले बघा मी वेळ बिलकुल तुमचा वाया घालवणार नाहीये मला घ्यायचंय प्रिन्सिपल सोल्युशन अतिशय महत्वाचा पॉईंट आहे प्रिन्सिपल सोल्युशन दोन असतात हे लक्षात ठेवा आपल्याला साईन कॉस्ट अँड कुठलीही व्हॅल्यू देतील ते दे, दे, दे। हा जो फर्स्ट सेकंड क्वाड्रंट आहे त्याला आपण पाय मायनस थिटा म्हणायचं याला म्हणायचं आहे पाय प्लस थिटा आणि याला म्हणा टू पाय मायनस थिटा ओके हे एक यावं लागतं करेक्ट दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पहिल्या मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात दुसऱ्यामध्ये साईन आणि कोसेक याच्यामध्ये टॅन आणि कॉट आणि याच्यामध्ये कॉस आणि सेक बस या दोन गोष्टी माहीत असतील तर आपल्याला ना प्रिन्सिपल सोल्युशन जमणार मी तुम्हाला सांगू का प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशनच्या इंट्रोड्यूस झालं होतं फार पूर्वी बरं का दहा वर्षापूर्वी तेव्हा पहिल्या पेपरमध्ये दहा मार्काला हे दोन पॉईंट विचारले होते धड्यातलं काय विचारलंच नव्हतं आणि ते पोल्टेन असले पॉइंट बघा आता मला सांगा पहिली जी व्हॅल्यू दिले साइन थिटाची चला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा साइन थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे ना मग मी या दोन क्वाड्रंटचा विचार करणार नाही हा फर्स्ट क्वाड्रंट ती व्हॅल्यू तर आपल्याला डायरेक्ट माहिती आहे वन ऑफ ऑन रूट टू साईन फोर्टी फाय व्हॅल्यू असते हे आलं पाहिजे हे पण आलं पाहिजे साईन कॉस्ट टेन च्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत बरं का लक्षात घ्या बर म्हणजे फर्स्ट क्वार्टन मधला अँगल पाय बाय फोर मिळाला इथला कसा काढायचा मग अशी नाही का म्हटलं पाय मायनस थिटा चल आता सोल्युशन कसं दिले बघूया आपण बघा हे तुम्हाला माहिती आहे की साईन थिटा ची व्हॅल्यू जी आहे ती त्यांनी वन ऑफ ऑन रूट टू दिले याचा अर्थ ती पाय बाय फोर आहे म्हणजे मला पाय बाय फोर बघ ही एक कंडिशन असते बरं का जनरल प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये तो एक झिरो टू टू फाय मध्येच घ्यायचा आहे जनरल सोल्युशन मधलं किती रिपिटेड रिपीटेड रिपीटेड इथं नाही झिरो टू टू फाय आणि प्रिन्सिपल सोल्युशन आहे तो या दोघांमध्ये पण अजून एक सोल्युशन पाहिजे ना मग मी बघणार साईन पॉझिटिव्ह आहे मला हा कॉर्डरन पाहिजे आहे का घेतलंय का बघा मग पाय बाय फोर इथं पाय बाय फोर फुट करा पाय मायनस पाय बाय फोर थ्री पाय बाय फोर आणि थ्री फाय बाय फोर सुद्धा या रेंज मध्ये येणारच आहे म्हणजे ते सुद्धा प्रिन्सिपल सोल्युशन आहे प्रिन्सिपल सोल्युशन दोन असतात त्यासाठी क्वाड्रंट पॉझिटिव्ह निगेटिव्हचे रूल्स आणि व्हॅल्यू आल्या पाहिजेत नेक्स्ट बघा कॉस्टची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे कॉस्ट ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ हे दोन कॉड्रंट नाही येणार पहिल्या क्वाड्रंटची व्हॅल्यू तर डायरेक्टली ह्याच्यावरूनच मिळते कॉस्ट सिक्स्टी सिक्स्टी म्हणजे फाय बाय थ्री आणि इथं लिहिणार आहे टू मायनस थिटा म्हणजे लिहून पाय बाय थ्री म्हणजे पाय बाय थ्री आन्सर असणार आहे लगेच मला ऍन्सरच कळालंय पण लिखाणाची प्रॅक्टिस करा कसं लिहिणार पहिल्यांदा ते ची व्हॅल्यू लिहा पाय बाय थ्री त्या रेंज मध्ये आहे ते लिहा त्यामुळे ते प्रिन्सिपल सोल्युशन आहे हे एका खाली एक लिहा समोर समोर लिहू नका दुसरं अलाइड अँगल फॉर्म्युला नुसार हाच का वापरला तर मला कॉस्ट पॉझिटिव्ह दिलाय कॉस्ट चौथ्या कॉटन मध्ये पॉझिटिव्ह आहे म्हणून टू पाय मायनस थेटा आणि मग थेटाची व्हॅल्यू तुमची किती होती पाय बाय थ्री ती इथं पुट करा क्रॉस कंडिशन करा बरं हे मिळाले व्हॅल्यू तिथे रेंज मध्येच आहे झिरो टू टू पाय ओके हे मेन्शन करा मग ते सुद्धा प्रिन्सिपल सोल्यून आहे पाच मिनिटात मी तुम्हाला बोललो तो तीन साडेतीन मिनिटं झालेत आणि अजून एक दीड मिनिटं बरं का चला कॉस्ट व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे म्हणजे सोडून द्या म्हणजे मला इथं पाहिजे पाय मायनस थिटा आणि पाय प्लस थिटा घ्यावं लागेल अलाइड अँगल्स पण सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा ना पॉझिटिव्हचा विचार करा बरं का आणि मग अशीच बघितलं कॉ सिक्स्टी सिक्स्टी म्हणजे पाय बाय थ्री इथंय की नाही बघा केलंय का बर कळालं का कॉल सिलेक्ट करून ठरवायचं आपल्याला समजा आता बघा मग ह्याच सबस्क्रॅपन करा टू फाय बाय थ्री येतं याच ऍडिशन करा फोर पाय बाय थ्री येतं ते दोघेही प्रिन्सिपल सोल्युशन आहेत वेळ कमी आहे म्हणून थोडस फास्ट घेतोय पण मी तुम्हाला जनरली सांगितलं की काय करायचंय ते बरं इथं मला सांगा कॉट ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे निगेटिव्ह म्हटल्यावर हे दोन नाही येणार नाही तर टेन अँड कॉट पॉझिटिव्ह असतं मग इथं मला काय पाहिजे पाय मायनस थिटा इथे काय पाहिजे टू पाय मायनस थिटा थिटी फाइंड आउट करणार पॉझिटिव्ह घेऊन ओके बघा लक्ष द्या टेन ची व्हॅल्यू असं का घेतलं टॅन कॉट दिले ना ठीक आहे माझ्या पण कॉट ची व्हॅल्यू डायरेक्ट पार्ट नाही आहेत थर्टी ची व्हॅल्यू टेन सिक्स्टी रूट थ्री टेन थर्टी वन ऑफ पॉईंट रूट थ्री मग कॉट पाय बाय सिक्स मग थिटाची वॅल्यू पाय बाय सिक्स मिळाली मला

सिक्स्टी आहे मग थिटा पण थांबा ना साईन निगेटिव्ह दिलाय त्यांनी मग निगेटिव्ह म्हणलंय हे दोन क्वाड्रंट नको मग मी इथं लिहिणार आहे पाय मायनस थिटा टू पाय मायनस थिटा पुट करा करा मिळणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन इट प्रॉब्लेम करायची अर्धा तास लागू दे नोट्स तयार करा क्वाड्रंट साईन कॉज च्या व्हॅल्यू लक्षात ठेवा मग जमलं सगळ्यांना ओके मग ऑल द बेस्ट धन्यवाद